नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपण संवादाद्वारे किंवा संवादात्मक अध्ययनाची संकल्पना, स्वरूप, घटक, महत्त्व व शिक्षकाची भूमिका हा भाग अभ्यासणार आहोत. संवादात्मक अध्ययनाची संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला या संकल्पनेचा उगम कुठे झाला असावा, याचं मूळ कुठे असावं हे लक्षात घेणं गरजेचं असतं. हे लक्षात घेत असताना आपल्या लक्षात येईल की गौतम बुद्ध, सॉक्रेटिस, प्लेटो, जे कृष्णमूर्ती आणि पाउलो फ्रेरी यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानामध्ये तसेच त्यांच्या विचारधारेमध्ये आपल्याला संवादात्मक अध्ययनाचं मूळ असल्याचं लक्षात येईल. आपल्या सर्वांना माहीत असेल की गौतम बुद्धांना जेव्हा त्यांचे शिष्य प्रश्न विचारायचे तेव्हा गौतम बुद्ध त्या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर त्या शिष्याला देत नसत, तर तेच त्या शिष्याला प्रतिप्रश्न असे विचारायचे की ज्यातून त्या शिष्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं. पूर्वी सॉक्रेटिस देखील जे आपल्या शिष्यांना उपदेश करायचा किंवा अथेन्स नगरीमधल्या लोकांशी जे बोलायचा, तर ते बोलत असताना तो देखील या संवादात्मक अध्ययनातूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान द्यायचा, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यायचा. आणि त्याचा शिष्य प्लेटो त्याच्या तत्त्वज्ञानामध्ये देखील आपल्याला संवादात्मक अध्ययन असल्याचं दिसून येतं. तसेच जे कृष्णमूर्ती यांनी आपल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानामध्ये एकूणच संवादाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, आणि पाउलो फ्रेरी नावाचे जे शैक्षणिक तत्त्वज्ञ आहेत यांनी अलीकडच्या काळामध्ये या अध्ययनावर खूप भर दिलेला आहे. त्यांनी ही जी संवादात्मक अध्ययनाची संकल्पना सिद्धांत मांडलेला आहे त्यालाच पीडिताची अध्ययन पद्धती असं देखील म्हणतात किंवा समस्या प्रस्तुती अध्ययन असं देखील म्हणतात. तर त्या दृष्टीनं आपण सुरुवातीला याच्या व्याख्या समजून घेऊया. एक, संवादाद्वारे किंवा संवादात्मक अध्ययन ही संवादातून शिकण्याची प्रक्रिया असून यामध्ये प्रत्यक्ष संवादाचे अध्ययनात परावर्तन होत असते. नंबर दोन, ज्या अध्ययनाची संवादातून निर्मिती होते त्या अध्ययनास संवादात्मक अध्ययन असे म्हणतात. तीन, जे अध्ययन प्रामुख्याने संवादावर आधारलेले असते त्या अध्ययनास संवादाद्वारे अध्ययन असे म्हणतात. एकूणच या तीनही व्याख्यांचा विचार करता त्यामध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्या लक्षात येईल. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांचं अध्ययन संवादातून होतं किंवा एखादा संवाद जेव्हा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी कारणीभूत ठरतो तेव्हा त्या अध्ययनाला आपण संवादात्मक अध्ययन असं म्हणू शकतो. या अध्ययनाची प्रमुख लक्षणं पहा. एक, संवादात्मक अध्ययन ही प्रत्यक्ष संवादाद्वारे शिकण्याची प्रक्रिया आहे. दोन, यामध्ये प्रत्यक्ष संवादाचे अध्ययनात परावर्तन होत असते, रूपांतर होत असते. तीन, या अध्ययनाची संवादातून निर्मिती होते. चार, हे अध्ययन प्रामुख्याने संवादावर आधारलेले असते. याची जर का उदाहरणे आपल्याला सांगायची झाली तर ती म्हणजे वर्गातील चर्चा पद्धती, प्रश्नोत्तर पद्धती आणि संवाद पद्धती ही संवादाद्वारे अध्ययनाचीच आपल्याला उदाहरणे म्हणून सांगता येतील. संवादाद्वारे अध्ययनाचं स्वरूप आपण अभ्यासूया. हे स्वरूप अभ्यासत असताना पाउलो फ्रेरी यांनी संवाद पद्धतीबाबत जे मांडलेले विचार आहेत त्यातूनच संवादात्मक अध्ययनाचं स्वरूप स्पष्ट होतं. ते स्वरूप आता आपण बघूया. एक, यामध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र हा संवाद वास्तव गोष्टीचे विवेचन व विश्लेषण यावर आधारलेला असणं गरजेचं असतं. याचाच अर्थ या संवादाला वास्तवाचं भान असणं, तो वास्तवावर आधारलेला असणं हे अत्यंत गरजेचं असतं. यासाठी संवाद माध्यमांचा वापर केला जातो. ही संवाद माध्यमं म्हणजे कुठली असतात तर एक वास्तव गोष्टीला अनुसरून एखाद्या ज्वलंत घटनेला अनुसरून असलेलं एखादं चित्र असू शकतं, आलेख असू शकतो, गीत असू शकतं, कविता असू शकते, प्रसंग असू शकतात, घटना असू शकतात किंवा बातमी असू शकतात. अशा वेगवेगळ्या माध्यमांचा संवादासाठी यामध्ये वापर केला जातो. हे प्रत्यक्ष वास्तवावर आधारलेलं चित्र, घटना, प्रसंग विद्यार्थ्यासमोर मांडली जाते तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यावर अभिव्यक्त होणं गरजेचं असतं. आता ही अभिव्यक्ती प्रामुख्याने कुठल्या माध्यमातून असते तर ते प्रश्न, चर्चा, वादविवाद, विचार व्यक्त करणं, त्यावरची आपली मतं व्यक्त करणं, प्रतिक्रिया देणं अशा पद्धतीनं यामध्ये विद्यार्थ्यांना अभिव्यक्त व्हावं लागतं. पाउलो फ्रेरी यांनी ही जी मांडलेली पद्धत आहे तर ती प्रामुख्यानं
प्रौढ साक्षरतेसाठी अधिक तो अधिक उपयुक्त आहे. प्रौढांना जर का आपल्याला साक्षर करायचं असेल किंवा त्यांना त्यांच्यासाठीच आवश्यक असलेलं ज्ञान द्यायचं असेल तर त्यासाठी ही पद्धती अधिक तो उपयुक्त मानली जाते. 5, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही सक्रिय असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोमधील समान पातळीवरील संवाद चर्चा अपेक्षित असते. आणि शिक्षक आणि विद्यार्थी दोघे जो संवाद करतायत, चर्चा करतायत, प्रश्नोत्तरे घेत आहेत, शंका निरसन या अनेक बाबींनं त्यांच्यामधून जे काही विचारमंथन होतं त्या विचारमंथनातून ज्ञानप्राप्ती होणं अत्यावश्यक असतं, त्यातून अध्ययन होणं गरजेचं असतं. आणि 7वा स्वरूपातला मुद्दा आहे की या संवादातून म्हणजे या संवादामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर केला जातो. आपण ती जी साधनं सांगितली ती चित्र आलेख वगैरे आहेच, किंवा याशिवायही जी काही वेगळी अत्यावश्यक साधनं असतात संवादात्मक अध्ययनासाठी तर ती वापरावी लागतात. गरज पडलीच तर ज्याला आपण रिसोर्स पर्सन म्हणतो, साधन व्यक्ती म्हणतो, अशांची सुद्धा यामध्ये मदत घेणं गरजेचं असतं. या अर्थानं संवादात्मक अध्ययनाच्या स्वरूपातील उपरोक्त 7 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आता संवादात्मक अध्ययनाचं आपण स्वरूप अभ्यासलं, संकल्पना अभ्यासली, यानंतरच आपला पुढचा प्रश्न येतो की संवादात्मक अध्ययन होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात. तर ते घटक आपल्याला खालील आकृतीमध्ये दिसतात. एक सगळ्यात महत्त्वाचं, कोणाही 2 व्यक्तीमध्ये किंवा 1 व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये जर का संवाद व्हावयाचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये प्रेम असणं अत्यंत गरजेचं असतं. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रेम ही एक खूप व्यापक अर्थानं वापरलेली संकल्पना या ठिकाणी. आपल्याला ओशोंनी मांडलेलं एक विधान या ठिकाणी खूप लक्षात घ्यावं असं आहे. ओशोंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जिथे प्रेम असतं तिथे भय असत नाही, व जिथे भय असतं तिथे प्रेम असत नाही. साहजिकच वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर का संवाद व्हावयाचा असेल, यामध्ये जर का चर्चा व्हावायची असेल तर या दोहोमध्ये एकमेकाप्रती प्रेम असणं, आदर असणं ही अत्यंत महत्त्वाची पूर्वअट असते. हे जर असेल तरच संवाद होऊ शकतो. प्रेमाच्या जोडीलाच यामध्ये विनयशीलता असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की प्रेम आहे परंतु विनयशीलता नाही आहे तर त्या संवादाला काही अर्थ नसतो. खरं तर प्रेम ही एक खूप व्यापक संकल्पना आहे, त्यामुळे ज्याला आपण चांगल्या गोष्टी म्हणतो ना त्या सर्व प्रेम नावाच्या संकल्पनेमध्ये येतात. परंतु इथं आपण विनयशीलतेचा विचार या अर्थानं करतो आहे की शिक्षकांनी जे सांगितलं आहे ते विद्यार्थ्यांना विनयशीलतेनं ऐकणं, विनयशीलतेनं त्यावर विचार करणं, हे जसं शिक्षकाकडून अपेक्षित असतं तसंच विद्यार्थ्यांकडूनही अपेक्षित असतं. त्या दृष्टीनं शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोमध्ये विनयशीलता असणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी तिसरी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकावर विश्वास पाहिजे, तसंच शिक्षकांचा देखील आपल्या विद्यार्थ्यावर, विद्यार्थ्यांचा शिक्षकावर, आणि या परस्पर जे विश्वासाचं नातं आहे ते जितकं दृढ असेल, ते जितकं समृद्ध असेल तितका या दोहोतील संवाद अधिक चांगला होऊ शकतो. या अर्थानं यांच्या शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोमध्ये विश्वास असणं आवश्यक असतं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आशा, की ज्याला आपण होप म्हणतो, आशावादी असणं म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. निराशानं ग्रासलेलं मन, उदास विमनस्क मन संवादामध्ये सहभागी होऊ शकत नाही, संवाद करू शकत नाही. या अर्थानं आशादायी असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे धैर्य, धाडस. यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी धाडस असणं गरजेचं असतं. आणि एकूणच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये चांगला संवाद घडवू शकतो, चांगलं त्यांच्यामध्ये चर्चा करू शकतो, हे धाडस शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोमध्ये असणं गरजेचं आहे. या अर्थानं आपल्याला संवादात्मक अध्ययनाचे हे 5 घटक स्पष्ट करता येतात. आता आपण बघूया की संवादाद्वारे किंवा संवादात्मक अध्ययनामध्ये शिक्षकाची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षकाने आपण आपल्या वर्गामध्ये तसेच एकूणच शाळेतलं जे वातावरण असतं शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यानं, तर त्या दृष्टीनं आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं संवादात्मक अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करायला हवी. या अर्थानं संवाद ही अत्यंत महत्त्वाची बाब असून ती गंभीरतेने करावयाची कृती असते. अशा स्वरूपाचे संस्कार, अशा स्वरूपाचं एकूण वातावरण आपल्या विद्यार्थ्यामध्ये करणं गरजेचं असतं. त्यासाठी शिक्षकाने संवादपूरक आशयाची निवड करायला हवी.
इथं मी मुद्दा म्हणून आशय हा शब्द वेगळ्या रंगामध्ये लिहिलेला आहे, तो या अर्थानं की आशय म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातली कविता, पाठ्यपुस्तकातला पाठ, पाठ्यपुस्तकातलं गणित किंवा पाठ्यपुस्तकामध्ये आहे एवढंच आशय नाही आहे, तर आपल्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक असतं त्या अनेक गोष्टी आशयामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आशयाचा अर्थ होतो पाठ्यांशातील अर्थपूर्ण मजकूर. परंतु इतक्या मर्यादित अर्थानं न पाहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक म्हणून ज्या ज्या गोष्टी असतात शालेय जीवनामध्ये असतात, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये असतात, किंवा एकूण आपला जो परिसर असतो, एकूण आपलं जे विश्व असतं, त्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडतात आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं, त्यावर विद्यार्थ्यांनी विचार करणं, अभिव्यक्त होणं गरजेचं असतं, अशा ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं, त्याचा संवादात्मक अध्ययनासाठी उपयोग करून घेणं गरजेचं असतं. मग ते चित्रे असू शकतील, बातम्या असू शकतील, घटना असू शकतील किंवा प्रसंग असू शकतील. मात्र हे संवादात्मक अध्ययन घडवून आणत असताना जे काही घटना, प्रसंग, चित्रे निवडायचे असतात त्यासाठी शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा, त्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा व विद्यार्थ्यांच्या गरजांचा प्राधान्यानं विचार करणं गरजेचं असतं. गरज असेल तर त्यानुसारच आपण काय केलं पाहिजे, तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. संवादात्मक अध्ययन घडून येण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अंगी संवाद कौशल्य विकसित केली पाहिजेत, रुजवली पाहिजेत. ती संवादाची कौशल्य त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विकसित कशी होतील यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी भाषा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी भाषेची आवड निर्माण होईल, भाषेचा गंभीरतापूर्वक वापर करणं, भाषा असतेनं शिकणं, अशी जी बाबी असतात त्या शिक्षकानं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकाला संवादानुरूप वर्गरचना करता आली पाहिजे, ज्यामध्ये एका सर्वजण समान पातळीवर असतील, सर्वांना संवादामध्ये सक्रियतेने सहजपणे सहभागी होता येईल अशी शिक्षकाने संवादानुरूप आपल्या वर्गाची रचना केली पाहिजे. आपल्याला माहीत आहे की संवादामध्ये आपल्याला समोरच्याची जी काही बरी मते असतील, प्रतिकूल मते असतील, ती ऐकावी लागतात. या अर्थानं शिक्षकाला वर्गामध्ये लोकशाही प्रधान भूमिकेमध्ये आपला वावर ठेवावा लागतो. ही लोकशाही प्रधान भूमिका फक्त शिक्षकाचीच असून चालत नाही, तर ती विद्यार्थ्यांची देखील असणं अपेक्षित असतं. म्हणूनच इथं हुकुमशाही वृत्तीला किंवा मीच सर्वे सर्वा आहे अशा भूमिकेला बाजूला ठेवून लोकशाही प्रधान भूमिकेवर भर द्यावा लागतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो की यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोमध्ये समान पातळीवरलं नातं विकसित होणं अपेक्षित असतं. शिक्षक आणि विद्यार्थी जेव्हा दोघे समान पातळीवर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये मनाचा खुलेपणा येतो, त्यांच्यातलं नातं अधिक खुलत जातं, फुलत जातं, तेव्हाच विद्यार्थी मोकळेपणानं शिक्षकाशी बोलू शकतात. या अर्थानं या दोहोतलं नातं समान पातळीवर असणं गरजेचं असतं. त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत, आणि ह्या अभिव्यक्तीच्या जितक्या संधी शिक्षक विद्यार्थ्यांना देतील तितक्या अधिक खुलेपणानं, तितक्या अधिक मुक्तपणे विद्यार्थी दिलेल्या संवादाच्या विषयावर मोकळेपणानं व्यक्त होतील, त्याच्या अनेक बाजू असतील त्या बाजू मांडतील. म्हणून शिक्षकांना अभिव्यक्तीच्या विद्यार्थ्यांना पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. आपण जसं सांगितलं संवादाच्या घटकामध्ये की संवादासाठी प्रेम असणं गरजेचं असतं, आणि ते प्रेम निर्माण होण्यासाठी वर्गातलं वातावरण निर्भय असणं, निरामय असणं गरजेचं असतं. त्यामुळे धाक दपटशा करणं, भीती दाखवणं, दहशत निर्माण करणं अशा गोष्टीला शिक्षकाने वर्गात बिलकुल थारा न दिला पाहिजे. उलट मोकळेपणाचं, खुलेपणाचं, भयमुक्त वातावरण शिक्षकाने वर्गात निर्माण केलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी शिक्षकाच्या मनात विद्यार्थ्याविषयी प्रेम असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, आणि या प्रेम आणि विश्वासाच्या जोडीलाच त्यातून शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यावर विनयशीलतेचे संस्कार केले पाहिजे. मला वाटतं संवादाधारित अध्ययनामध्ये ही जी शिक्षकाची भूमिका आहे, तर त्याच जोडीला विद्यार्थ्याची भूमिका ही विनयशीलतेची असणं अत्यंत महत्त्वाचं असतं, शिकण्याची असणं अत्यंत गरजेचं असतं, विश्वासाची असणं गरजेचं असतं, तरच काय होऊ शकतं, तर वर्गामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं संवादात्मक अध्ययन होऊ शकतं, संवादपूरक अध्ययन होऊ शकतं. आता आपण संवादात्मक अध्ययनाचे महत्त्व, गुण, उपयुक्तता हा भाग अभ्यासूया. संवादात्मक अध्ययनाची संकल्पना,
स्वरूप, संवादात्मक अध्ययनासाठीचे घटक आणि त्यातली शिक्षकाची भूमिका हा भाग जर आपल्याला समजला असेल तर अगदी सहजपणे आपण या संवादात्मक अध्ययनाचं महत्त्व स्पष्ट करू शकतो. एक यातून काय होतं की प्रत्यक्ष संवादातून शिकण्याच्या संधी निर्माण होतात आणि संवाद हा केवळ फक्त आपलं मत दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचाच मार्ग नाही आहे किंवा मला जे वाटतं ते सांगण्याचाच मार्ग नाही आहे, तर संवादाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची, अनुभवण्याची संधी यातून विद्यार्थ्यांना मिळते. आणि आपण जो संवाद घेणार असतो तो संवाद प्रत्यक्ष जीवनाशी, अनुभवाशी संबंधित असतो. यातून शिक्षण हे केवळ चार भिंतीपुरतं मर्यादित न राहता वास्तवातल्या जीवनाशी, वास्तवातल्या अनुभवांशी, घटना प्रसंगांशी आपल्याला जोडता येतं. या दृष्टीनं यापूर्वी मी तुम्हाला लीलाताई पाटील यांच्या सृजनानंद विद्यालयाची जी उदाहरणं दिलेली होती ती खूप पुरेशी या संदर्भातली बोलकी, तर ती आपण इथं लक्षात घेणं गरजेचं असतं. यातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधांचा विकास होतो. शिक्षक आणि विद्यार्थी हे केवळ औपचारिक नातं न राहता त्यांच्यातलं नातं एका समृद्धतेच्या पातळीवर, एका विकासात्मक स्तरावर जाण्यामध्ये खूप मोलाचा हातभार लागतो. या अर्थानं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध विकसनासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. यातून संवाद कौशल्यांचा विकास होतो. संवाद कौशल्यांच्या विकासामध्ये काय येईल की ज्याला आपण लक्षपूर्वक ऐकणं म्हणतो, आपण समोरच्याशी लक्षपूर्वक बोलणं, निरीक्षण करणं, समोरच्याची बॉडी लँग्वेज लक्षात घेणं, त्यावर पुरेसा विचार करणं, अशी अनेक संवाद कौशल्यासाठीची जी आवश्यक बाबी असतात ती यातनं विकसित होतात. आणि या जसं आपण यापूर्वी पाहिलं की कृतिशील अध्ययन ही उच्चस्तरीय गुंतवणूक असते अध्ययनातील, तसंच यामध्ये विद्यार्थी स्वतः अध्ययनामध्ये सहभागी होत असतो. यातनं विद्यार्थी स्वतः शिकत असतो, त्यामुळे ही देखील अध्ययनातील एक उच्चस्तरीय गुंतवणूक ठरते. संवादात्मक अध्ययन हे लोकशाही मूल्यावर, कौशल्यावर आधारलेलं असल्यानं यातून लोकशाहीतील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, इतरांच्या मतांचा, विचारांचा सहानुभूतीपूर्वक व्यापकतेनं विचार करणं, आपल्या भूमिकेवर ठाम असणं, आपली मते विनम्रतापूर्ण मांडणं, आपल्या अंगी विनयशीलता असणं, समोरच्याचं मत प्रतिकूल जरी असलं तरी त्याविषयीही आदर बाळगणं, अशा लोकशाही मूल्यांचा आणि कौशल्यांचा यातून विकास होतो. आणि सातमध्ये बघतोय आपण की यातून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेचा विकास होतो. म्हणजे संवाद साधणं ही देखील एक कृतीच असते. संवादाच्या अनुषंगानं माहिती मिळवणं, संवादाच्या अनुषंगानं स्वतःला अभिव्यक्त करणं, निरीक्षण करणं, आपली मतं मांडणं, अशा अनेक बाबींचा यातून विकास होतो. म्हणजेच ही विद्यार्थ्यातील कृतिशीलता असते, हे आपण इथं लक्षात घ्यावं लागेल. आठ, ही एक वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण अशी शिक्षण पद्धती आहे. आपण बघतो की पाउलो फ्रेरी यांनी जी बँकिंग म्हणजेच पारंपरिक शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीतले दोष जगासमोर आणले होते. म्हणजे शिक्षकाने वर्गात येणं, आपणच सर्वे सर्व आहोत, आपल्याकडेच पूर्ण ज्ञान आहे आणि आपणच विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं आणि ते विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं, ते पाठ करायचं, परीक्षेमध्ये लिहायचं, या हा जो शिक्षणातला तोचतोपणा होता तो टाळण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी संवादात्मक अध्ययन ही एक वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आहे. यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास होतो आणि हे विद्यार्थी जितक्या चांगल्या प्रमाणात अभिव्यक्त होतील तितक्या प्रमाणामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा देखील चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. या अर्थानं अभिव्यक्ती हे तुमच्या विकासाचं एक महत्त्वपूर्ण माध्यम असतं आणि ती अभिव्यक्तीची कौशल्य या संवादात्मक अध्ययनातून विकसित होतात. आणि मला वाटतं वरचे नऊ जे मुद्दे, नऊ महत्त्व जेव्हा प्रत्यक्षात साकारतात तेव्हा त्याला आपण प्रभावी अध्ययन असं म्हणतो आणि संवादात्मक अध्ययनातून ते प्रभावी अध्ययन घडू शकतं. या अर्थानं संवादात्मक अध्ययन ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण संवादात्मक अध्ययनाची संकल्पना, स्वरूप, लक्षणे, प्रमुख घटक, त्यातील शिक्षकाची भूमिका आणि संवादात्मक अध्ययनाचं महत्त्व हा भाग अभ्यासलेला आहे. यावर तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांशीही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल थँक्यू सो मच.